में शारदीय नवरात्रि के अवसर पर गरबा उत्सव बड़े पैमाने पर मनाया जा रहा है। इसी प्रकार गोंदिया शहर में मातृ शक्ति दुर्गा वाहिनी मंडल द्वारा पिछले 19 वर्षों से गरबा उत्सव बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया जा रहा है। गरबा उत्सव विभिन्न प्रकार की नव दिवस नव पोशाकें पहनकर मनाया जाता है, जैसे आज महाराष्ट्रीयन पोशाक और कल बंगाल पोशाक। छोटी लड़कियों से लेकर बड़ी उम्र की महिलाएं तक इस गरबा उत्सव का आनंद लेती हैं और इस गरबा को देखने के लिए बड़ी संख्या में लोग उमड़ते नजर आते हैं। दुर्गा शक्ती वाहिनी जे याच्या या ग्रुपच्या माध्यमाने आज चौथा दिवस आहे गरबेचा। प्रत्येक दिवशी प्रत्येक वेगवेगळे वेशभूषा असते। आज त्यांनी महाराष्ट्रीयन वेशभूषा धारण केलेली आहे आणि यांची हे यांचा हा जो दुर्गा वाहिनी ग्रुप आहे मातृशक्ती दुर्गा वाहिनी ग्रुप यांचं कार्य अतिशय चांगलं आहे। जिल्हाभरामध्ये प्रत्येक ग्रामीण स्तरावर सुद्धा जाऊन हे लोक कार्य करतात महिलांना सामोर वाढण्याकरिता त्यांच्या लहान। आमचं म्हणजे हे गरबा 19 वर्षापासून सुरू आहे आणि आमच्या ह्या गरबामध्ये सगळ्या मुली असतात। ह्या मुली म्हणजे असं म्हणजे पर्टिक्युलर एकी जाती म्हणजे जातीचे नाही असल्याने ते प्रत्येक समुदायाच्या मुली इथे येतात आणि त्यानंतर जसं वेगवेगळं आम्ही प्रत्येक दिवशी वेगवेगळं पोशाख असते मुलींचं। आज आम्ही महाराष्ट्रीयन लुक आहे। गोंदिया से BCN न्यूज के लिए अभिषेक भटनागर की रिपोर्ट।